सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्या अगोदर काल एक महत्त्वाचा विषय म्हणजे 35+ मेडिकल पॉईंट, जवळजवळ 37+ मेडिकल पॉईंट जे सेंट्रल डिफेन्सला चेक केलं जातात, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन विथ कम्पॅरिझन केलं महाराष्ट्र पोलीसचं, आणि त्याच्यामध्ये कोणतं पॉईंट महत्त्वाचे आहेत हे सुद्धा मी सांगितलेलं आहेत. आणि ते पॉईंट जर तुम्ही आतापासून जर नाही बघितला आणि भविष्यात तुम्ही पोलीस भरती जर करत असाल किंवा सेंट्रल डिफेन्समध्ये जर जाणार असाल तरी सुद्धा हे 37 ते 40 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून वारंवार मी सांगतोय, आता मुलं दुर्लक्ष करतात आणि नंतर मग सिलेक्शन झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर सुद्धा किंवा त्याच्या आधीच मध्ये मेसेज करायला चालू करतात, सर मला हा पॉईंट आहे सर काय होईल, मला तो पॉईंट आहे सर काय होईल. अरे पण मी तुमच्यासाठी तो 37 ते 40 पॉईंट काढून तुमच्यासाठी विश्लेषण दिलंय आणि तुम्ही बघत नाही आता, कारण त्या व्हिडिओला जवळजवळ 2000 लोकांनी बघितलेला आहे. म्हणजे मुलांना झटकीपट पाहिजे सगळं, पटकीपट. उद्या मेडिकल पॉईंट पडला की आज संध्याकाळी तू रात्री सुटलाच पाहिजे. अरे वागा, असल्या गोळ्या कुठं नाही आहेत किंवा असले इंजेक्शन कुठं नाहीत की आज संध्याकाळी घेतला आणि उद्या सकाळी तू क्लिअर झालास. वारंवार सांगतोय, महिना पूर्वीपासून सांगतोय, पुढची भरती यायची त्याच्या आधी केअर म्हणून सांगतोय विद्यार्थ्यांची, असं कोणीही सांगणार नाही तुम्हाला, ते सुद्धा तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे. ठीक आहे, सो पहिला जागरूक व्हा. वेळच्यावेळी जे अपडेट देतोय त्या मी महिनाभर आधी, एक वर्षभर आधी ह्या गोष्टी मी सांगत असतो, त्यावेळी तुम्ही लक्ष देत नाही, त्यामुळे येणाऱ्या काही गोष्टींना तुम्ही स्वतः जबाबदार असणार. आणि असे जर पॉईंट्स रिलेटेड जर प्रश्न असतील तर मी तिथं तुम्हाला उत्तर देणार नाही, आत्ताच सांगतोय. कारण तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि न बघितल्यामुळे, सर मला हा पॉईंट आहे सर मला तो पॉईंट आहे सर मी काय करू, त्याच्यामध्ये सगळे विश्लेषण दिले बाबा. हे तुझ्यासाठीच दिले मी, ते का माझ्यासाठी नाही आहे, का मी जाणार नाही उद्या वर्दीवर, तू जाणार आहेस, तू जाणार आहेस, समजलं का. सो या व्हिडिओच्या शेवटी तो एक पॉईंट येईल, तो सुद्धा तुम्ही आयकॉन वरती टच करून बघा की कोणते कोणते मेडिकल पॉईंट आहेत, त्यातला कुठला मला आहे का. आणि जर असेल तर माझ्या अजून वेळ आहे, त्याच्यावरती उपचार पण सांगितले, त्या पद्धतीने उपचार तुम्ही घ्यायचा आहे, समजलं. सिलेक्शन झाल्या तुम्हालाच चांगल्या गोष्टी वाटतील आणि बाहेर पडल्यानंतर त्यासारखा वाईट दिवस कोणता नसेल, कारण की लेखी मारून फिजिकल मारून डॉक्युमेंट चेकिंगमधनं मेडिकलमधनं जर बाहेर पडला तर त्यासारखी वाईट गोष्ट कोणती राहील, समजलं का. मग त्यावेळी माझा व्हिडिओ आठवेल तुम्हाला की सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं, ते आमच्या काळजीसाठी सांगितलं होतं, त्यात दुसरा कोणताही स्वार्थ नव्हता. ठीक आहे, दुसरा अजून एक व्हिडिओ आहे की मुंबई पोलीस सीपी मुंबई पोलीसचा कट ऑफ बनवलेला आहे, ग्राउंडचा, शिपायाचा. मुलांचा वेगळा, मुलींचा वेगळा, प्रत्येक कास्टचा वेगळा, प्रत्येक आरक्षणाचा वेगळा, प्रत्येक आरक्षणावाईज प्रत्येक कास्टचा वेगळा, अशा पद्धतीनं कट ऑफ बनवलेला आहे. तो सुद्धा कट ऑफ ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉनवरती येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत, कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि त्यानंतर एवढा व्हिडिओ देऊन सुद्धा परत आणि विचारतात, सर माझी एससी कास्ट आहे, सर माझी एनटी कास्ट आहे, मला किती पाहिजेत. अरे मग ते व्हिडिओ तुम्ही बघितला काय, मग ते माझ्यासाठी बनवला का स्वतःसाठी, एवढा एक्सपिरियन्स आहे पाठीमागचा 15 वर्षाचा, तो तुमच्यासाठी दिलाय ना मोफत, बघा ना, बघून प्रश्न सोडवा स्वतःचे. ठीक आहे, सो आजचा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे हाईटचा विषय चालू आहे, हाईट आणि चेस्टमधनं मुलं मुली बाहेर पडत आहेत का हा विषय, आणि बाहेर पडत असेल तर कशा पद्धतीने पडलं आणि त्याच्यावरती काय करायचं, हा विषय आजच्या व्हिडिओमध्ये असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अतिशय महत्त्वाच्या चॅनलवर तुम्ही हात एवढं लक्षात ठेवायचं, चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतील. ठीक आहे, सो विषय महत्त्वाचा आहे की तुम्ही जर बघायला गेलं तर मुलांना आता हाईट आणि चेस्ट मधून बाहेर काढत आहेत का, किंवा मुलींना सुद्धा बाहेर काढत आहेत का, आणि काढत असतील तर का. ओके, एक पाठीमागचं आपण थोडंसं इतिहास बघूयात किंवा थोडीशी कंडिशन बघूयात. तुम्ही जर सुरुवातीला बघितलं तर 14 तारखेचं संदेशवहन संचाची जी मागणी पत्र होतं तिथून ती पोलीस भरती सुरुवात झाली. 15 तारखेला जी आर आला, त्याच्यामध्ये 2 सत्रांमध्ये 500 मुलं असं 1000 मुलं मुली, 1000 मुलं मुली, 1000 मुलं, 1000 मुली, 2 सत्रांमध्ये. 17 तारखेला अचानक जी आर आला, पहिले सकाळचे 5 वाजताचे 500 मुलं ठेवली, दुपारच्या 12 वाजताचे 500 मुलं कमी केली, आणि काय केलं त्या मुलांचं कंटिन्यू केलं. पण त्यावेळी एवढी मुलं बाहेर पडत नव्हती, त्यावेळी एवढी मुलं बाहेर पडत नव्हती कारण की एवढी गडबड होत नव्हती. ठीक आहे, नंतर तुम्ही बघायला गेलं तर जवळजवळ 2500 असतील, 1500 असतील, 1800 असतील, 1850 असतील, 2500, 3000, 3500, 4000, 6500, 8000, 8500, 9000, 9500, 9500 मुलं मुली ऍट अ टाइम घेण्याचा प्रयत्न ही मुंबई पोलिसनं केलेला आहे. ओके, आता हा झाला स्पीड, स्टार्टिंगला 500 कुठे आणि नंतर हे 9500 कुठे. जर एवढी मुलं एका ग्राउंडला संपवायचे असतील तर मग काय करायला पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. तर मग काय करायचं, कॉम्पिटिशन खूप आहे, मुंबईला कॉम्पिटिशन खूप आहे आणि कमी वेळामध्ये टास्क दिला आहे एचएमनं. ओके, सो कमी वेळामध्ये टास्क दिल्यामुळे काय केलंय, तर त्याच्यामुळं काय झालंय, जे काही उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी सांगितलं की 15 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पोलीस भरती संपवायची आहे, म्हणजे आहे. मग काय चाललाय, धरकीवड धरकीवड धरकीवड, दुसरा विषय काय नाही.
आणि वस्तुस्थिती आहे, मी मुलांच्या बाजूनच बोलणार, मला काही फरक पडत नाही, कारण त्यांच्यामुळे आज मी उभा आहे, त्यांच्यासाठी उभा आहे, लक्षात ठेवायचं. त्यांच्यावरती बोलणारा कोणतरी पाहिजे, ठीक आहे. सो पूर्ण स्पीडली चालू आहे, जे ग्राउंड आहे ते पूर्ण स्पीडली चालू आहे, लक्षात ठेवायचं. मग याच्यावरती काय करायचं, तर मग काय करायचं, स्पीडमध्ये सगळे घ्यायचे. आलं की उभा केलं की चल बाहेर निघलंस तू, आवाज उठवायचा नाही. आलंच की जर जरा किंचित कमी पडलं किंवा ते कमी काय पडतं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. एक तर दोन दोन चुका असणार आहेत, त्या मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण आत्ताची गोष्ट खूप महत्त्वाची की मुला मुलींना हाईटमधून चेस्टमधून बाहेर काढतायत का, तर मुलींना हाईटमधनं डिस्क्वालिफाय करत आहेत. काही मुली रडत रडत मेसेज करत आहेत, मला म्हणत आहेत की सर आवाज काहीतरी उठवा. त्या मुलींना मी त्यावेळी ते तिथं पण उत्तर दिलेलं आहे, मुलांचं सुद्धा चेस्टमधनं आणि हाईटमधनं सुद्धा त्यांना बाहेर काढत आहेत, ही वस्तुस्थिती एवढं लक्षात ठेवायचं. आता ज्या मुलांचं ग्राउंड अजून 15 दिवसावर आहे, 10 दिवसावर आहे, त्यांनी सुद्धा काय करायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. पण जर तुम्ही बघायला गेलं तर आर्मीला तुम्ही बघताय, आर्मीला तुम्ही बघताय, काही मुलांचा असा प्रश्न आहे का, तर आता आरपीएफची बॅच सुद्धा माझी चालू आहे. आरपीएफ SI सब इन्स्पेक्टर आणि आरपीएफ कॉन्स्टेबलचा सुद्धा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांची माझी बॅच चालू आहे, ऑनलाईन फिजिकलची बॅच चालूच आहे. त्या मुलांचा एक न्यूनगंड मनामध्ये होता की सर 6:30 टायमिंग दिले, आमचं निवांत बसते 6:30 ते 7 बसते. पण तसं नसतं, आर्मीला पण त्याच पद्धतीने टायमिंग देतात, तो टेंटेटिव्ह टाईम असतो, अंदाजे टाईम असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला येणं हा विषय म्हणजे महत्त्वाचा नाही आहे. पहिला कसं असतात, जर 450 मुलं सोडली आर्मीला तर त्यातली पहिली 10 ते 15 मुलं घेतात, मग नंतर लगेचच धुरी पाडतात. ज्यांनी भरती दिली त्या मुलांना माहिती आहे बघा, पहिली 10 ते 15 का घेतात, कारण ते एक्सलंट मारतात. ते एक्सलंट मारल्यानंतर प्रत्येक ग्राउंडला प्रत्येक वेळी प्रत्येक ग्रुपमधनं 10 ते 15 मुलंच घ्यायचे असतात, ठीक आहे. 6:30 गेले तर जवळजवळ 450 मधले 200 मुलं घेऊन काय करणार, तिथंच पोलीस, तिथंच आर्मी भरती संपली, तिथंच आर्मी भरती संपली. त्यामुळं पहिली 10 ते 20 आली की लगेच दोरी पाडायची. मग टायमिंग किती असं सांगतो तुम्हाला, आर्मी 5:18, 5:20, 5:30 च्या आतमध्ये सगळीच्या सगळी वाढतात. जी काही 10:12, 13 असतील तेच असतील, नंतरची आतमध्ये घेत नाहीत. मग टायमिंग कसला सांगितला, 6:30 टायमिंग कसला सांगला सांगितला, आर्मीवाल्याने असतील किंवा इकडे आरपीएफवाल्याने असतील किंवा पोलीसवाल्याने असतील, काय म्हणते का आलं तुम्हाला. त्यामुळं आर्मीला असे रूल्स असतात की तुमचं ज्यावेळी ग्राउंड पहिले 10-15 मुलं आली की पाडायचीच, मग ते 5:10 देतात, 5:15 देतात. 6:30 हे टायमिंग अंदाजे असतं, टेंटेटिव्ह असतं, तसं नाही पकडत, लक्षात ठेवायचं. इकडे सुद्धा त्याच पद्धतीनं झालंय, जेवढी मॅक्झिमम मुलं हाईट अँड चेस्टमधनं बाहेर पडतील तेवढा विषय चालू झालेला आहे. मुंबई पोलिसला काय झाला विषय, जेवढी मॅक्झिमम मुलं हाईट आणि चेस्टमध्ये जेवढी मुलं मॅक्झिमम बाहेर पडतील तेवढा प्रयत्न सुरू आहे, मुलांचा आणि मुलींचा सुद्धा. सो ह्याच्यावरती खूप महत्त्वाचं अशा पद्धतीनं आहे की पहिली गोष्ट एक स्पीडमध्ये चालू आहे, त्यामुळे कोणत्याही विषय नाही आहे. काही मुली मुलींचा मला मेसेज आला की सर माझ्या अकॅडमीमध्ये माझी हाईट एवढी एवढी भरत होती, 3 सेंटीमीटर जास्त होत होती, पण इकडं काहीच नाही, इकडं काहीच नाही, इकडं काहीच नाही, की त्यांना मला जवळजवळ अर्ध्याला कमी सुद्धा सांगितली आणि मला बाहेर काढले. अशा पद्धतीनं मी यायच्या आधी मी हाईट मोजलेली होती, नंतर मला डिस्क्वालिफाय केलं, परत मी घरात जाऊन अकॅडमीमध्ये गेले आणि अकॅडमीमध्ये हाईट चेक केल्यानंतर मला एवढे पडले आणि माझ्यावरती अन्याय झाला किंवा माझ्यावरती अन्याय झाला, अशा पद्धतीनं मुलं ओरडत आहेत. मग आता काय विषय झाला तुम्हाला सांगतो. एक म्हणजे जशी भरती चालू झालेली आहे तसं डिजिटल यंत्रांचा वापर केलाय, डिजिटल यंत्रांचा वापर केलाय. आपण जे अकॅडमीमध्ये असेल किंवा घरामध्ये असतील साध्या हाईट मीटर जे असतात, उंची मोजण्याचं जे काही आपण हाईट मीटर यूज करतोय ते साध्या पद्धतीचे असतात, इकडे जरा स्टँडर्ड लेवलचे असतात, त्याच्यामध्ये तफावती असते, त्याच्यामध्ये थोडंसं तफावत असते. पण जर तुमची हाईट मॅक्झिमम असेल आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय करत असेल तर तुमच्यावरती अन्याय होतोय, हे मात्र खरं आहे. मी काही डिपार्टमेंटची बाजू घेत नाही किंवा तुमची बाजू घेत नाही, पण मला फक्त विश्लेषण करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघायला गेलं तर साधे वजन काटे जे असतात, साधे वजन काटे जर असतात त्याच्यावर तुम्ही बसलात, उभा राहिला, तर तुमचं 60 किलो वजन बसेल. पण स्टँडर्ड वजन काटा जो असतो SI मानांकन, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर तिथे तुम्हाला 1 ते 1.5 किलोचं वजनचं सुद्धा तफावत जाणवते. आता आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला टुर्नामेंट घ्यायची असतील तर आमचे वजन काटे साधे असतात, स्टेट लेवलला गेली त्या मुलाचं वजन 1 किलो कमी, 1.25 किलो कमी किंवा 1/2 किलो तर कमी होते. नॅशनल लेवलला गेलं तर त्याच्या मुलाचा 1.5 किलो 1 किलो मध्ये तफावत जाणवते. कारण की हे जसं स्टँडर्ड वाढत जाईल, जशी स्पर्धा वाढत जाईल, तसं इथे काय झालं, स्टँडर्ड डिजिटल जे काही इक्विपमेंट आहेत त्याचा वापर केला गेलाय, त्याचा वापर केला गेलाय. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असताना जे काही तुमचं वजन असेल ते पोलीस भरती करताना तिथं नाही जाणवणं, तिथं थोडासा तफावत जाणवला. मग तुम्ही जे घरामध्ये किंवा अकॅडमीमध्ये तुमची जे काही हाईट मीटर चेक केला, हाईट चेक केलाय किंवा तुम्हाला एक अंदाजे तुमची हाईट माहिती आहे की बाबा मी बसतोय, आणि तिथे गेल्यानंतर डिजिटलच्या काही माध्यमांमुळे तुम्ही बाहेर पडला, तर तुमची चुकी नाही किंवा त्यांची पण चुकी नाही. ही जी डिजिटल मीटर आहेत आणि तुमचे जे रेग्युलर मीटर होते त्याच्यामध्ये डिफरंट आहे, त्याच्यामध्ये डिफरंट आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टी इथे झालेल्या आहेत. पण मुलांना जर त्यांना माहीत असेल की बाबा माझी त्याच्यापेक्षा जास्त आहे हाईट आणि
मला जर डिस्क्वालिफाय केला असेल तर मग खरंच त्याच्यावरती अन्याय असेल, मग याच्यावरती करायचं का हा एक विषय, याच्यावरती करायचं काय आणि उरलेल्या मुलांनी करायचं काय हे पण सांगणार आहे. आता ज्या मुलांना तिथून डिस्क्वालिफाय केले, ज्या मुलांना तिथून डिस्क्वालिफाय केले, मुलींना सुद्धा डिस्क्वालिफाय केले, तिथंच तुम्हाला आवाज उठवा लागतोय. भले ते तुमच्यावरती आरेरावी करतील, चिडतील, रागवतील, काय असेल ते असेल, पण मला एक संधी द्यायची आहे, मला एक संधी पाहिजे, मी तिथं जाऊन सिनियर समोर हजर राहणार आणि मला तिथं संधी पाहिजे. कारण की त्यांनी अपील मागण्याचं तुम्हाला दिलेलं आहे, राईट्स दिलेले आहेत, अपील मागायला राईट्स तुम्हाला दिलेले आहेत, आणि तुम्ही जोपर्यंत तिथं आहात तोपर्यंत तुम्ही काय करू शकताय, तुम्ही गेटमधनं बाहेर पडला की तुमचा विषय संपला, नंतर तुम्ही आवाज उठवाल, ह्याच्याकडे जाल, त्याच्याकडे जाल, ते फक्त सहानुभूती देतील, तुमचे सांत्वन करतील, दुसरी कोणतीही मदत करू शकत नाहीत, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुला मुलींना सूचना करतोय, विनंती करतोय की नंतर तुम्ही आवाज उठवून काय उपयोग नाही, तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या जे काही सिनियर असतील किंवा कॉन्स्टेबल असतील त्यांना एक संधी मागायची, कारण की सरळ सांगायचं आम्हाला तुम्ही तीन अधिकार दिलाय संधी अपील मागायची, तर आम्हाला एक द्या फक्त, मला एक विनंती फक्त करायची आहे, माझं असं असं ह्या टायमिंगला एवढी होती, ती हाईट एक महिन्यामध्ये 15 दिवसांमध्ये कशी कमी होईल, परत प्लीज सिनियर समोर विनंती करून तुम्ही माझी हाईट चेक करा. जर सिनियरनं सांगितलं मला बसत नाही तर मी आता बाहेर जायला तयार आहे, संपलं, अशी जर असे सॉफ्टली विनंती करायची, ठीक आहे. तिथं थोडंसं स्पीड चालला त्यामुळे कोण कोणाला लक्ष देत नाही, डायरेक्टली तुम्हाला बाहेर काढतात, ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगितलेलं आहे, ओके. आता हा विषय झाला मुला मुलींचा हाईट बदल. आता चेस्ट बदल, मुलींना चेस्ट काही विषयच नाही आहे, पण मुलांना सुद्धा चेस्टमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आला, तिथं सुद्धा स्टँडर्ड युनिट जे आहे ते यूज केलेलं आहे, बरोबर परफेक्ट चेक करत आहे. तुमचं पॉईंटमध्ये जर कमी होत असेल तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करत आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं छातीचे आणि छाती एक्सपांड करण्याचे जे वर्कआउट आहे, जे ब्रीद आहे, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट आहेत, काही मुलांना काय असतं वर्कआउट करत असताना त्यांना ब्रीदचा विषय माहीत नसतो. तुमचा स्टॅमिना असेल, तुमचं रनिंग असेल, स्पीड असेल, हे सुद्धा तुमच्या ब्रीदवरती सुद्धा काही प्रमाणात डिपेंडिंग असतं, ठीक आहे. हा माझा हेतू आहे, हा माझा दावा आहे, लक्षात ठेवायचं. कारण की हे मी 15 वर्ष दिलेलं आहे, तुमचं जर ब्रीद चुकत असेल तर तुमची छाती एक्सपांड होणार नाही आहे, लक्षात ठेवायचं त्या प्रमाणात. कारण की श्वासोश्वासावरती सगळे घटक असतात, प्रत्येक अवयव जे आहेत, प्रत्येक स्नायूला जे आपला ओटो आहे ऑक्सिजन, तो गरजेचा असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जे काही तुमची छाती एक्सपांड होत नाही आहे त्याला कुठंतरी तुम्ही स्वतः जबाबदार असताय, कारण तुम्ही ज्यावेळी वर्कआउट करत असाल त्यावेळी तुमचं श्वासावरती नियंत्रण नसतं. नुसतं 5 किलोमीटर पळायचं आहे, नुसतं 1600 मीटर पळायचं आहे, नुसतं 800 मीटर पळायचं आहे, एकच डोक्यामध्ये टार्गेट असतं. पण ते पळत असताना श्वास कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशा पद्धतीने ब्रीद आउट करायचा आहे, ब्रीद इन करायचा आहे, ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नसतं, ठीक आहे. त्या पद्धतीनं मुलांचं काय होतं की छाती एक्सपांड करणं असेल किंवा छातीचे वर्कआउट आहेत वेगळ्या पद्धतीनं, ते तुम्ही करत नाही आणि मग छाती एक्सपांड करता येत नाही, छाती भरपूर वाढते मुलांना, पण ती एक्सपांड करता येत नाही, तर मग काय करायचं, ही सगळी चुकी तुमची आहे. त्यामुळे छातीवरती सुद्धा वर्कआउट करता आला पाहिजे मुलांना, आणि छातीमधून सुद्धा काही डिजिटल पद्धतीनं मॅपिंग चालू आहे, त्यामुळं मुलं बाहेर पडतात, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं ह्याच्यासाठी झालं. आता उरलेल्या मुलांनी काय करायचं, उरलेल्या मुलांनी काय करायचं लक्षात ठेवा. आता तुमच्याकडे 10 ते 15 दिवस आहे, तुमच्याकडे पूर्ण ग्राउंड संपायला सुद्धा अजून 15 ते 17-18 दिवस आहेत तुमच्याकडे. तर ह्याविषयी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमचे जेवढे मॅक्झिमम स्ट्रेचिंग वर्कआउट आहेत, मॅक्झिमम स्ट्रेचिंग वर्कआउट्स असतील त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रेचिंग वर्कआउट करायचं आहेत. नसतील तर जवळचा कोण कोच असेल स्टँडर्ड वगैरे, त्यांना विचारा आणि त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन करू शकता की बाबा हाईट मेजरमेंटला काय करायला पाहिजे, कोणकोणत्या पद्धतीचे वर्कआउट असतात, हाईट वाढायला तर अशा पद्धतीने, किंवा छाती एक्सपांड कशी करावी प्रोफेशनल, त्याच्यावरती सुद्धा वेगळे वर्कआउट आहेत, त्याला कोच प्रोफेशनल लागतो तरच ते गायडन्स करू शकतात. नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या ज्या वर्कआउटमध्ये जास्तीत जास्त करून मॅक्झिमम करून स्ट्रेचिंग वर्कआउट जे आहेत, बॉडीचे पूर्ण स्ट्रेच होणारे वर्कआउट, त्याच्यावर तुम्ही भर देऊन तुमची हाईट ही वाढवू शकताय उर्वरित 15 दिवसांमध्ये, लक्षात ठेवायचं. म्हणजे कमीत कमी तुम्ही हाईटपेक्षा थोडंसं वाढून जाईल आणि तुम्ही परफेक्ट बसाल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं येणाऱ्या काही दिवस ज्या मुलांना बाकी आहेत त्या मुलांना सूचना करते की बाबांनो हाईटमधनं चेस्टमधनं मुलांना बाहेर काढतायत, पण हे बाहेर काढल्यानंतर ह्याचा फटका त्या मुलांना बसत आहे. काही मुलांचा असे प्रश्न होते की सर माझा आउट ऑफ ग्राउंड आहे, सर मला लेखीला 90+ आहेत, मुलं मुली पण त्याच पद्धतीने मानला लागलेत, पण मला हाईटमधनं काढलंय, म्हणजे आधीच सगळं कुराड बसलेले आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं यावेळी जर बाहेर काढला असेल तर आता कुणीही काही करू शकत नाही, उर्वरित घटकासाठी उर्वरित भरतीसाठी तुम्ही तयारी करा आणि तुमची हाईट आणि चेस्ट मेजरमेंट असेल किंवा हाईट चेस्ट दर आठवड्यातून काढत जावा आणि किती वाढले त्याच्यावरती लक्ष ठेवा. वाढत नसेल तर का वाढत नाही त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं डायट तर पाहिजेच, पण कोणत्याही पद्धतीनं औषधं किंवा गोळ्या किंवा एक महिन्याचा कोर्स आहे एवढा कर, 5000 रुपये दे, 10000 रुपये दे, वाढून दाखवतो, हे काय सगळं लक्षात ठेवा. कुणीही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमचे 5000 आताच वाचवते मी, तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीनं वर्कआउट प्लॅन प्लस डायट प्लॅन केला, कुणाकडे जायची गरज नाही. काही मुलांची हाईट ही
शेवटी शेवटी वाढत असते. आपल्या हाडाची वाढ कधीपर्यंत होते, टिल डेट टिल एज 22 म्हणजे 22 एज असते ना तोपर्यंत तुमच्या हाडांची वाढ ही प्रोफेशनल पद्धतीने होत असते. तिथून पुढे तुमच्या हाडांची वाढ होत नाही. 22 वर्षापर्यंत तुमच्या हाडाची वाढ होत असते, पण नंतर आपण जे काही मसल्स आहेत ते स्ट्रेच करून सुद्धा बॉडीतली उंची वगैरे वाढवू शकतो. लक्षात ठेवायचं ते सगळं मॅनेजमेंट वेगळ्या पद्धतीनं आहे, त्यामुळे डायट आणि वर्कआउट प्लॅन करून तुम्ही तुमची हाईट ही वाढवू शकताय. समजलं का? ह्याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनवता आला तर लवकर लवकर बनवेल, पण खूप महत्त्वाचा विषय आहे. मुलांना हाईट अँड चेस्टमधून बाहेर काढलेत आणि मुलींना हाईटमधून बाहेर काढत असेल दिसून येते. लक्षात ठेवायचं, भले तुमचे कितीही मार्क असू द्यात लेकीला, भले तुम्ही ग्राउंड किती पण करू द्या, कारण की हा गेटवरती आहे. तुम्हाला एंट्री करायच्या आधीचे जे तुमचे शारीरिक चाचणी आहे किंवा शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही नाही बसला तर तुम्हाला बाहेर काढतात. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने झाले की डिजिटल यंत्रणा वापर केला आहे त्यामुळे कुठेतरी चुका लागले असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अगोदर अशा पद्धतीने नव्हतं, कारण की रेग्युलर पद्धतीने वाप केल्यामुळं तुमचं जे अकॅडमीतलं तुमचं जे घरातलं होतं त्या पद्धतीने बसत होतं. पण आता थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये गेलं की मुलांवरती परफेक्ट मुलं परफेक्ट सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. लक्षात ठेवायचं, मी आर्मीचं उदाहरण पण दिलं आहे, लक्षात ठेवा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात. सो ज्यांना ज्यांना हाईटमधून बाहेर काढलं त्या त्या मुलांना वाईट न वाटता त्यांनी काय करायचं आहे, पुढच्या भरतीत तयारी करा, जोरात हाईट वाढवण्याचा प्रयत्न करा, जोरात छातीचे एक्सपांड करण्याचे जे वर्कआउट आहेत त्याच्यावरती फोकस करा आणि लवकरात लवकर वर्दी उभा राहायचा आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची होती की सर हाईटमधनं चेस्टमधनं आणि परत मुलींसाठी हाईटमधनं बाहेर काढतायत का, तर 100% बाहेर काढतायत. लक्षात ठेवायचं, समजलं? सो याच्याविषयी सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर 100% या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आज संध्याकाळी बरोबर 11 वाजता मी मुंबईमध्ये पोहोचतोय. उद्यापासून परत परफेक्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. लक्षात ठेवायचं, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय. धन्यवाद.